नमस्कार, मी सतीश वाणे. हमसफर डायरीज या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. मंडळी, आपण सध्या सगळे घरीच आहोत, बाहेर जाणं शक्यच नाही. पण आम्ही यापूर्वीच आपल्याला सांगितलंय की आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची सफर घडवणार आहोत. मनानं व्हिडिओ शूटिंग तर शक्य नाही, पण तरीही आम्ही तुम्हाला महाराष्ट्राची सफर घडवणार आहोत. आणि कसं तेही आम्ही तुम्हाला सांगितलंय, केवळ आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्राप्रमाणे. यात आम्ही तुम्हाला तीर्थक्षेत्र, थंड हवेचे ठिकाण, गडकिल्ले, आणखी बरंच काही असं काय काय दाखवणार आहोत. तर मंडळी, तयार होऊया महाराष्ट्र सफरीसाठी. फक्त मनानं, केवळ आवाजाच्या माध्यमातून महाराष्ट्र भ्रमण. मंडळी, आज आम्ही तुम्हाला स्वामी समर्थांच्या अक्कलकोटची सफर घडवणार आहोत. सोलापूर पासून 35 किलोमीटर अंतरावरील अक्कलकोट हे स्वामी समर्थांचं ठिकाण. चला तर मग स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला. अक्कलकोट हे स्वामी समर्थांचं गाव. अक्कलकोट हे सोलापूरपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमित बससेवा आहे. इथे राहण्यासाठी छान मोठं भक्तनिवास आहे. अन्नछत्र मंडळातर्फे दुपारी 12 ते रात्री 8 पर्यंत महाप्रसादाची सोय आहे. अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तावतारी सिद्धपुरुष पंजाब राज्यात पानिपत येथील छेले या ग्रामी जमीन दुभंगून 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली. त्या मूर्तीनं स्वामी समर्थ हा मनुष्यरूपी देह धारण केला. त्यानंतर त्यांनी कर्दळी वनात जाऊन 300 वर्ष तपश्चर्या केली. 300 वर्ष तप करताना त्यांच्या अंगावर वारूळ निर्माण झालं. एक दिवस एक लाकूड तोड्या झाड तोडत असताना त्याच्या कुऱ्हाडीचा घाव स्वामींच्या मांडीला लागला. त्यामुळं त्यांची तपश्चर्या भंग होऊन स्वामी लोककल्याणासाठी कर्दळी वनातून बाहेर पडले. फिरत फिरत स्वामी 1844 साली मंगळवेढ्यास आले. तेथे 12 वर्ष राहून चैत्रशुद्ध द्वितीया 1856 साली अक्कलकोटला आले. तिथे त्यांचे वास्तव्य 22 वर्ष अर्थात त्यांच्या समाधी काळापर्यंत होते. स्वामींनी चैत्रशुद्ध त्रयोदशी सन 1858 मध्ये अक्कलकोट इथे दुपारी 12 वाजता समाधी घेतली. पूर्वजन्म स्वीकृतामुळे श्रींनी ज्यांच्या घरी बरेच वर्ष वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रींची समाधी चोळप्पाच्या घराजवळ असून त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोट संस्थानचे प्रशासक विंसुरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. ती विकून चोळप्पाने त्या पैशातून मठ बांधला. कर्नाटक राज्यातील धारवाड जिल्ह्यातले श्रीमंत सराब बाळाप्पा 30व्या वर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनी अनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका अर्थात चिन्मय पादुका बाळाप्पा यांच्याकडे देत म्हटलं, माझ्या आत्मलिंग पादुका घेऊन त्यावर एक उत्तम मठ स्थापन कर, तिथं फुलझाडं लावून बाग कर आणि ठरलेले वार्षिक उत्सव साजरे करत जा, म्हणजे चांगले फळ मिळेल. त्यानुसार बाळाप्पानं मठ स्थापन केला. प्रस्तुत मठात समर्थांचा दंड, छाटी, कंठमणी, माळ इत्यादी पवित्र वस्तू ठेवलेल्या आहेत. बाळाप्पानं श्री समाधीस्थ झाल्यानंतर भारतभर संचार करून शेवटी अक्कलकोटला स्वामी मठ स्थापन करून श्रींचा कीर्तिध्वज फडकवण्याचा मान मिळवला. यालाच गुरु मंदिर असंही म्हणतात. इथे स्वामींच्या पायाचे ठसे आहेत, तसेच काही लहान कुमारिकांच्या पायाचेही ठसे आपल्याला मंदिराच्या परिसरात पाहायला मिळतात. असा हा गुरु मंदिराचा परिसर. त्यांच्यानंतर त्यांचे शिष्य गंगाधर महाराज व गजानन महाराज
यांनीही धुरा वाहिली. या मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी जयंती असे अनेक उत्सव मोठ्या आनंदानं पार पाडले जातात. श्रींनी अक्कलकोट येथे 22 वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाच्या खाली श्रींचे शिष्य ज्योतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार विकून मंदिर बांधले. श्री समाधिष्ट होण्यापूर्वी ज्योतिबांनी श्रींना विचारले, माझं कसं होणार? श्रींनी सांगितलं, तुम्ही वडाच्या पारंब्या धरून बसा, मी सदैव वटवृक्षाखाली आहे, माझे स्मरण करताच तुमच्या सान्निध्यात आहे. आज मंदिराच्या सभागृहात श्रींची मूर्ती असून त्यांचे शिष्य ज्योतिबा यांची मूर्ती उभी आहे. आता याचे कार्य श्री स्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानातर्फे केलं जातं. अन्नछत्रात येणाऱ्या भाविकांना प्रशस्त पार्किंगची सोय केलेली आहे. लता मंगेशकरांनी अन्नछत्रात शिवस्मारक उभं राहावं अशी इच्छा प्रकट केली होती. माननीय श्री बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्रात भव्य अशी शिवस्मारकाची निर्मिती करण्यात आली आहे. आता जरा जोशी मठाबद्दल बोलूया. जोशीबुवा हे अक्कलकोट येथे राज्य सरकारमध्ये इंग्रजांच्या वेळी काम करत होते. ते श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त होते. एके दिवशी त्यांनी घरी देवघरात असलेल्या श्री विष्णू मूर्तीच्या चरणी 1 कोटी तुळशीपत्र वाहायचं ठरवलं. हे पूजा करत असताना श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या घरी आले आणि त्यांनी ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी अर्पण करायला सुरुवात केली. कारण हे दोन्ही रूपं एकच आहेत असा त्यांचा मानस होता. त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की त्यांची पादुका किंवा त्यांच्या पायाचे ठसे दररोज पूजेसाठी द्यावेत. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, बरं आहे, तुझी इच्छा पूर्ण होईल, आणि तेथून ते निघाले. त्यानंतर एक चमत्कार घडला. श्री टोळ यांनी बघितले की त्या लाकडी पाटावर श्री स्वामी समर्थ महाराज उभे होते, त्या ठिकाणी पायाचे ठसे उमटले होते. हे लाकडी पाट आजही जोशी मठात ठेवले आहेत. स्वामींच्या चरणाचे ठसे आजही त्यावर दिसतात. काय मंडळी, घडली ना मनानं अक्कलकोटची सफर? महाराष्ट्रातील अशा विविध ठिकाणांची सफर आम्ही तुम्हाला घडवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत आपल्या हमसफर डायरीज या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.